पुढची बातमी पाहूया. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतात. एकूण 5 जणांचं हे शिष्टमंडळ अजित पवारांसोबतच्या बैठकीला हजर असेल. 28 फेब्रुवारीला मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात मराठा समन्वयकांचे प्रश्न या बैठकीमध्ये मांडले जातील. 7 महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे असा आरोप मराठा समाजाकडनं केला जातोय. त्यामुळे सर्व मागण्यांसंदर्भात अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा निघतो का याकडे लक्ष असेल. त्या दिलेल्या तारखा पाळून मार्ग काढा अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली आहे. थोड्या गोष्टी त्यांनी सॉल्व सुद्धा केलेले आहेत. उदाहरण साथीसाठी फंड असेल, अन्नासाठी महामंडळासाठी फंड असेल किंवा कोल्हापूरची जागा हस्तांतर असेल, म्हणजे असं नाही काही काहीच केलं. पण थोड्या गोष्टी ज्याप्रमाणे जिथं शब्द दिला होता त्या पुढे गेले नाही, म्हणून त्यातनं काहीतरी मार्ग निघावा म्हणून तिने तिथं ते आंदोलन केलं. माझी सगळ्या समन्वयकने विनंती आहे, आपण आपल्या भावना व्यक्त करणं हा तुमचा अधिकार आहे, पण अधिकार असताना सुद्धा कुठली अशी गोष्ट करू नये जेणेकरून कायदा हातात आपण घ्या. म्हणून माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही ताबडतोब आपला निरोप अजितदादांच्याकडे पोचवा, मुख्यमंत्र्यांच्याकडे पोचवा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.